सध्या सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पा आलेले आहेत. अशा वेळेला भरपूरदा घाई होते, वेळ कमी असतो, अशा वेळेला झटपट मोदक बनवायचे असतात. त्यामुळेच मी आज बनवते एकदम झटपट तयार होणारे, मऊ, लुसलुशीत, तोंडात जाताच विरघळणारे, तोंडाची चव वाढवणारे पौष्टिक मोदक, ते म्हणजे केळीपासून. फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होतात आणि त्याही पेक्षा जास्त चविष्ट आहेत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता मी या ठिकाणी 3 पिकलेली केळी घेतली आहेत. या मोदकाचे मी जे प्रमाण सांगत आहे ते अगदी परफेक्ट 21 मोदकांकरता आहे. आता येथील मी 2 केळी साईडला काढून ठेवली आहे. सध्या फक्त आपण एकच केळ वापरणार आहोत. तर ही केळी मी आता सोलून काटे चमच्याने स्मॅश करून घेते. आपल्याला एकाच वेळी तिन्ही केळी स्मॅश करायची नाही तर मग ती जास्तच काळी पडेल. आता स्मॅश केलेल्या केळीमध्ये 1/2 वाटी साखर घालायची आहे. याच वाटीने मी उरलेलं साहित्य देखील घेणार आहे. आता घेऊया 1/2 वाटी डेसिकेटेड कोकोनट किंवा मग खोबऱ्याचा केस घेतला तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मोदक जेवढे पौष्टिक आहेत तेवढेच चवीलासुद्धा खूप टेस्टी आहेत. आता आपण पुढील कृती करूयात. त्याकरता गॅसवर मी कढई ठेवली आहे. 1 चमचा तूप टाकला आहे. तुपाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तूप गरम झालं की यामध्ये थोडेसे मनुके घालूयात. मनुके हलके फ्राय करून घ्यायचेत. मग घालूयात 1 ते 1.5 चमचा खसखस. खसखसचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गॅसची फ्लेम आता यावेळेला अगदी कमी ठेवायची आहे. आता यामध्ये आपण स्मॅश केलेली केळी घातली आहेत. हे तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं, त्यामुळे याची टेस्ट आणखीनच छान होईल. आपण यामध्ये पहिली साखर टाकली होती, त्यामुळे केळी सुरुवातीला पातळ होते आणि जसं जसं आपण हे परतत जाऊ तसं हे मिश्रण थोडंसं दाटसर होत चालतं. तर बघा, आता हे कढईतून सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. मिश्रण एका ठिकाणी गोळा होत आहे, याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित परतून तयार झालेलं आहे. आपलं स्टफिंग या ठिकाणी तयार झालं आहे. आता हे एका ताटामध्ये काढूयात आणि थंड करून घेऊयात. आता आपण वरील आवरणाची तयारी करूया. त्याकरता गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये घालूया 1.5 वाटी एकदम बारीक रवा. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेऊ शकता. तर सारणाचं साहित्य मोजण्याकरता मी जी वाटी वापरली होती तीच वाटी या ठिकाणी मी वापरली आहे. आता हा रवा आपण कमी गॅसवर सतत हलवत भाजून घेतला आहे. थोडासा फुलला की मग नंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घातला आहे. तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण या मोदकांना खूप जास्त तूप नाही वापरलं तरीही चालणार आहे. आपला रवा छान असा व्यवस्थित भाजला गेला आहे. आता एका ताटामध्ये काढून घेते. पुन्हा एकदा तीच कढई गॅसवर ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप घातलं आहे आणि उरलेली जी 2 केळी होती ती आपण चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करून घेतली आहे. ही देखील आपल्याला या तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची आहेत. लक्षात ठेवा, केळी ज्या वेळेला आपल्याला वापरत आणायची आहे त्याच वेळेला स्मॅश करून घ्यायची आहे. आता यामध्ये 1/2 वाटी साखर घालूया. या ठिकाणी आपण 1.5 वाटी रवा घेतला आहे तर त्याच्यासाठी निम्मी या ठिकाणी मी 1/2 वाटी साखर वापरली आहे. साखरेचे प्रमाण थोडेफार कमी जास्त करू शकता. साखर छानशी यामध्ये परतून मेल्ट करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी भाजून घेतलेला रवाही घालते आहे. तर लक्षात ठेवा, साखर पूर्णतः वितळल्यानंतरच आपल्याला हा रवा घालायचा आहे. आता हा रवा देखील यामध्ये छान असा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया. रवा बारीक वापरल्यामुळे यामध्ये छान असा तो ॲडजस्ट झाला आहे, पण तो छान असा मऊसूत शिजावा यासाठी इथे मी 1/2 वाटी दूध घेतलं आहे. 5 ते 6 केशर काड्यासुद्धा यामध्ये मी घातल्या होत्या. त्याकरता मी कोमट दुधाचा वापर केला होता. दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि रवा छान शिजवून घेऊया. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. यामध्ये मी विलायची पूडसुद्धा घातली होती, मात्र तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता 1 ते 1.5 मिनिटाची वाफ काढून घेऊया आणि नंतर गॅस बंद करूया. रवा आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. रवा असा छान मस्त वाफवला गेला आहे, एकदम छान असा मऊसूत झाला आहे. रव्याचा प्रत्येक कण छान असा फुललेला आहे. बघा, एकदम छान मस्त आहे. याला बाइंडिंगसुद्धा छान आलेलं आहे. आपल्याला आता याचे लगेचच मोदक करायचे आहेत. हे मिश्रण गरमच आहे, तेच मी हे हाताने असं छान असं मळून घेतलं आहे. हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे, कारण हाताला चटके बसू नये, नाहीतर हे मिश्रण अजिबात हाताला चिकटत नाही. मिश्रण छान असं व्यवस्थित मळून घेतलं आहे, एकदम
छान असा उंडासुद्धा तयार झालेला आहे, म्हणजे ते छान असं मऊसूर शिजलं आहे. सारणही आपलं आता थंड झालं आहे. आता या सारणाचे मी छोटे छोटे गोळे करून घेते. तर एकदम परफेक्ट असे 21 गोळे याचे तयार होतात. आपल्याला या ठिकाणी 21 मोदक बनवायचे आहेत. आपण मोदक हे 11 किंवा 21 याच प्रमाणात बनवत असतो. आता या ठिकाणी मी एक साचा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे जो कोणताही मोदकाचा साचा असेल तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. साचा नसेल तर डायरेक्ट हाताने शेप देखील बनवून तुम्ही मोदक बनवू शकता. साच्याला पहिल्याच मोदकाला फक्त याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. उरलेल्या मोदकाच्या वेळेस लावलं नाही तरीही चालणार आहे. आता या साच्यावर मी थोडंसं रव्याचं मिश्रण घेतलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला ते पसरून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही बदाम पिस्त्याचे कापसुद्धा यामध्ये लावू शकता. आता आपण रव्याचं सारण व्यवस्थित भरलं आहे. ही मोदक तयार करण्याची पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धतसुद्धा मी पुढे दाखवणार आहे, त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा. तर माझ्याकडे इथे 2 पाकळ्यांचा साचा आहे. कोणाकोणाकडे 3 पाकळ्यांचासुद्धा असू शकतो. तर दोन्ही पाकळ्यांमध्ये सारण भरल्यानंतर मध्यभागी थोडंसं खोलगट ठेवायचं आणि त्यामध्ये आपलं स्टफिंग ठेवायचं आणि नंतर वरच्या बाजूने असा साचा बंद करून घ्यायचा. आता साचा व्यवस्थित बंद करूया आणि जे काही मिश्रण बाहेर आलं आहे ते काढून घ्यायचं आहे. आतील साईड व्यवस्थित क्लिअर करून व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक अगदी परफेक्ट आकाराचा तयार होतो. बघा, एकदम मस्त आणि जबरदस्त आपला हा मोदक इथे तयार झाला आहे. एकदम हटके पद्धत आहे. तुम्हाला या अगोदर या केळीच्या मोदकांची रेसिपी माहीत होती का? तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे मोदक दरवर्षी गणपती बाप्पासाठी बनवता हे सुद्धा मला नक्की कळवा. म्हणजे मग मी तुम्हाला माहीत असलेल्या मोदकांच्या व्यतिरिक्त आणखी कोणकोणते नवीन मोदकाचे प्रकार आहेत ते नक्की दाखवेल. आता आपण दुसरी पद्धत बघूया. त्यासाठी मोदकाचा साचा जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. रव्याचं मिश्रण आहे ते पूर्ण आतमध्ये घालायचं आहे. मध्ये असं थोडंसं खोलगट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे स्टफिंग आहे ते घालायचं आहे. स्टफिंग घातल्यानंतर रव्याचं मिश्रण पुन्हा एकदा यामध्ये घालायचं आहे आणि मोदक व्यवस्थित पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. बघा, एकदम मस्त असा आपला हा देखील मोदक तयार झालेला आहे. मोदकाला जे एक्स्ट्रा लागलेलं असतं ते काढून टाकायचं, त्यामुळे मोदकाचा आकार छान येतो. याच पद्धतीने इथे मी 21 मोदक तयार करून घेतलेले आहे. इथे तुम्ही पाहू शकता, बदाम पिस्त्याचे काप लावून सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता. एकदम मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत. एकदम झटपट असे हे मोदक तयार होतात. गणपती बाप्पांना ज्या पद्धतीने उकडीचे मोदक आवडतात त्याच पद्धतीने केळी देखील फळांमधील सर्वात आवडतं फळ आहे. त्यामुळे तुम्ही हे केळीचे मोदक बाप्पांकरता नक्कीच बनवा. बाप्पा नक्कीच खुश होतील. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी योगिता दानवे रेसिपीजला सबस्क्राईब करून घेऊया. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.